हाय फ्रेंड्स, या ठिकाणी आम्ही संडेला निघणार होतो सकाळी, पण संध्याकाळी मुलीचा फोन आला की मला गुलाबजामुन घेऊन ये म्हणून, तर मग संध्याकाळी बाहेर गेलो होतो आम्ही, म्हणजे रात्रीच 8-8:30 आणि मग त्यानंतर गुलाबजामचं गिफ्टचं पॅकेट वगैरे आणलं मी, आणि म्हटलं रात्री करूया म्हटलं तिच्यासाठी. तर या ठिकाणी त्याचा अभ्यास चाललेला आहे आणि मी मग त्यांना जेवण वगैरे दिलं दोघांना, आणि मी या ठिकाणी आता गुलाबजामचा पॅक तयार करून घेते. तर यावर माप दिलेली आहेत माझी, 300 ग्रॅम साखर घालायची होती तर मी घातली त्याप्रमाणे. तो ग्लास जो आहे तो 200 ग्रॅमचा आहे, 200 आणि थोडंसं 100 ग्रॅम अजून घेतलं मी. आणि या ठिकाणी हे पाऊच, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गिरीटचं गुलाबजामुन करायला अगदी सोपं असतं, तर रेडीमेड ते पीठच असतं आपलं. आणि म्हटलं आता एवढं खव्याचं वगैरे आणा करा, ते एवढा वेळ नव्हता रात्रीचा, मग मी तेच केलं तिला पटकन तिच्यासाठी करून दिले. म्हटलं रातसाठी नंतर आणता येईल आणि करता येईल म्हटलं. तर या ठिकाणी मी आता गोळा तयार करून घेतलेला आहे गुलाबजामचा, आणि गोल गोळे असे तयार करून घेते गुलाबजाम छोटे छोटे, आणि मग तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे, आणि इकडच्या कढईमध्ये तोपर्यंत साखरेचा पाकही रेडी होऊन जाणार आहे. तर तिळीचे लाडू पण सांगितले होते तिने, पण तिळीचे लाडू काही मी बनवले नाही, मग रेडीमेड मिळाले मला, मग ते घेऊन घेतले. आयत्या वेळी तिने सांगितलं की आण म्हणून तिळीचे लाडू, बाकीचं खाऊ मी घेतलेला होता पण मग ते नव्हतं घेतलं, तर म्हटलं चला आता पुढच्या वेळेस जायचंच आहे परत, त्यावेळेस आणू म्हटलं. तर या ठिकाणी आता कढई ठेवली आहे मी आणि तुपात गुलाबजाम मी तळून घेणार आहे. तर थोडंसंच घालत असते मी कारण मग ते उरलेलं तूप काय कामात पण येत नाही. तर या ठिकाणी आता पाक पण रेडी होत आलेला आहे आणि गुलाबजाम पण असं मंद गॅसवर मी फ्राय करून घेते. तर या ठिकाणी बघा कसं आहे, मग नंतर अशी हुरहुर लागून जाते की अरे हे सांगितलं होतं आणि आपण नेलंच नाही किंवा राहून गेलं, तर म्हटलं चला रात्री तर रात्री. मग हे सगळं करत वगैरे मला रात्री खूप उशीर झाला, जवळजवळ म्हणजे 10:30 होते. आणि नंतर मग भांडी वगैरे, कारण सकाळी लवकर निघायचं होतं आम्हाला, तर अजून वेळ होऊन जात होते. या ठिकाणी मग रात्रभरात ना छान असे भिजून जातील म्हटलं. तर या ठिकाणी मग ते मी सगळं शिवळा वगैरे रात्री पॅक करून ठेवला, तर सकाळी म्हटलं मग घाई होणार नाही. आणि मग जेवण वगैरे केलं मी आणि मग बाकीचं आवरलं भांडी वगैरे, आणि मग गेलो थोपायला सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून. या ठिकाणी बघा तिच्यासाठी बिस्किट वगैरे असं सगळं घेतलेलं आहे मी सामान खायचं तिचं, कारण मुलांना कसं ते आंबट वगैरे करताना लागत असतं, परत मग जायचं पण गाळा करतात, त्यामुळे मग या ठिकाणी मी सगळं घेतलं पॅक करून ठेवलं म्हणजे काही विसरायला नको आणि सकाळी नाही नको व्हायला. तर या ठिकाणी सकाळी लवकर जाऊ म्हणून खूप उशीर झाला होता, तरी 9:30-10 होत आले होते. आणि राज आणि त्याच्या पप्पांचा नाश्ता चालू होता या ठिकाणी, अण्णा येतात त्यांच्याकडनं आम्ही इडली आणि मेदू वडे वगैरे घेतले होते. तर या ठिकाणी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, खाली आलो, बॅगा वगैरे ठेवल्या आणि गेलो आणि मग एका ठिकाणी जेवायला थांबलो. आणि त्या ठिकाणी मग आम्ही थोडंसं गप्पा वगैरे केल्या आणि हात वगैरे धुवायला गेलो होतो त्या ठिकाणी, आणि मग त्या ठिकाणी शूट केलं थोडंसं, आणि जेवणाची ऑर्डर वगैरे येईपर्यंत मग थोडंसं तिकडे गार्डनमध्ये फिरलो, नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग निघालो. तर या ठिकाणी जेवण पण आलेलं आहे, भाजी वांग्याची भाजी असं थोडंसं आम्ही ऑर्डर केलं होतं कारण सकाळी भरपूर नाश्ता झाला होता. या ठिकाणी आता जेवण वगैरे करून निघालो आहे, आता गाडीजवळ जातो आहे आणि निघू मग धुळ्याला. इथून धुळेजवळच आहे मालेगाव बसायचं, तर इथून 1 तास धुळ्यापर्यंत जायला. तर नंतर आम्ही इकडे जाणार होतो मुलीला भेटायला हॉस्टेलला, तर आधी ती आई बाबांकडे राहत असायची पण आता तिला ते गाडी म्हणजे खूपच लांब आहे बाबांच्या घरापासून कॉलेज. तर आणि आता या ठिकाणी त्या दिदीला मी बस स्टॉपला उतरवलं, ती गेली आणि मग निघालो आमच्या दिदीला भेटायला. तर तिच्या कॉलेजकडे जातो आहे, तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि या ठिकाणी कॉलेजच्या मध्येच हॉस्टेल आहे, खूप सेफ आहे, छान आहे आणि सगळं फॅसिलिटीज आहेत. तर तिला भेटलो, तिला खाऊ वगैरे दिला आणि 15-20 मिनटं तिच्या रूमवर मी थांबली 15 मिनटं, आणि त्यानंतर मग घरी निघालो. तर या ठिकाणी आम्ही आता जातो आहे तिचं रूम बघायला आणि जेंट्सला काही येत म्हणून राज आणि त्याचे पप्पा गाडीतच बसतात, तर मी भेटून वगैरे घरी जातो आहे.
तर या ठिकाणी आलो आहे घरी, फ्रेश झालो आणि चहा वगैरे घेतला. तर बाबांकडे कोणीतरी लोक आले होते तर ते हॉलमध्ये गप्पा गोष्टी करत होते. आणि आमच्याकडे कसं आहे, आईबाबांचं म्हणजे की मोबाईल घेऊन घेऊन नाही फिरायचं, मोबाईलच बघताय काय असं त्यांना वाटत असतं. तर म्हणून मग जास्त मी त्यांना शाय पण वाटतं थोडंसं कॅमेरासमोर यायला, तर मग त्यांना काही आवडत नाही, मग जास्त कॅमेरासमोर काही मुलांना घेत नाही. तर हे थोडंसं नकळतपणे शूटिंग केलं. 13 महिना स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि त्यावेळेसच सिलेंडर संपलं होतं, तर आई इथे सिलेंडर बदलून देत आहे मला. आणि मग या ठिकाणी मी आता थरचं मला जास्त काही भूक नव्हती, आम्हाला उशिरा जेवलं होतं, तर त्यासाठी मग खिचडीच करायची होती. तर खिचडीची तयारी चालली आहे माझी. आणि खिचडी वगैरे झाल्यानंतर थोडंसं बाबांसाठी एक भाकरी केली आणि आईची इकडे देवपूजा चालू आहे. तर संध्याकाळचं इकडे करत असतात आणि या ठिकाणी बाबांसाठी फळं आणली होती.